मराठा समाजाच्या तरुणांना संधी मिळू शकते, ह्या जागा त्वरित भरण्यात याव्या किंवा भरतीला स्थगिती जर देत असाल तर ती भरतीला स्थगिती तात्काळ देण्यात यावी. त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला गेला पाहिजे की 11,250 जागा भरण्यासाठी आम्ही स्थगितीला भरती देत आहोत, ज्यामुळे एक विश्वास आम्हाला वाटेल की ही भरती आमच्यासाठी थांबलेली आणि आरक्षण आम्हाला मिळणार आहे. दुसरा मुद्दा आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली, परंतु तरुणांना अद्याप याचा लाभ झालेला नाही. त्यामुळे आमची फार प्रमुख मागणी या ठिकाणी आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ भरीव तरतूद केली गेली पाहिजे. दोन सूचना आम्ही केलेल्या, एक तर महामंडळाने कर्ज प्रकरण वितरित केले पाहिजे, जे काही प्रकरण आहे त्यांनी टार्गेट ठरवून दिलं पाहिजे की एवढ्या एवढ्या फायली. एक मोठी तरतूद राज्य सरकारने केली तर तरुणांना त्याचा लाभ होईल, मॅक्झिमम फायली होतील. किंवा दुसरं, ज्या काही बँका आहेत आता या आवडीने याच्या अध्यादेशमध्ये सांगितलेलं आहे, याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका आहेत, याच्यामध्ये सहकारी बँका आहेत आणि याच्यामध्ये पतसंस्था सुद्धा आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, तर त्याच्यामुळे सर्व बँका आल्या, त्याच्या शेड्यूल बँक सर्व बँका आल्या. तर त्याच्यामुळे जे जे संस्था कर्ज पुरवठा करते त्या अशा सगळ्या याच्यात आलेल्या आहे. मग त्यांना तुम्ही टार्गेट देणार का आणि ते टार्गेट दिल्यानंतर किती तरुणांना याचा लाभ मिळणार आणि किती तारखेला तुम्ही टार्गेट देणार, याची तारीख, महिना आणि वर्ष याची आम्ही मागणी केलेली आहे. आंदोलनकर्त्यांवर जे काही गुन्हे राज्यामध्ये दाखल झाले ते मागे घेण्याची सातत्याने मागणी होतीये. काल मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात बोलले, परंतु तशी कृती आम्हाला होताना अजून दिसलेली नाही. कुठलेही गुन्हे मागे घेण्यासाठी ऑलरेडी एक कायदा अस्तित्वात आहे की राज्य सरकारने जिल्हाधिकारी ग्रामीणमध्ये असेल आणि शहरात जर असेल